तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलं आहे. त्याअंतर्गत या युनिटच्या नामफलकाचं भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी अनावरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी आम्ही सर्व कामगारांच्या पाठीशी असून त्यांचे न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असं मत व्यक्त केलं. तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहेत. त्यानुसार या कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नामफलक उभारण्यात आले. या नामफलकाचं अनावरण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. या नामफलक अनावरण सोहळ्यावेळी भाजप नेते संजय पाटील, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रवी नाईक, कार्यसचिव समीरा चव्हाण, सरचिटणीस मोतीराम कोळी, प्रवीण भोईर, नितीन पाटील, खजिनदार प्रकाश गडगे, नारायण म्हात्रे, अविनाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, रविकांत म्हात्रे, कंपनीमधील जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, चिटणीस सुरेश पाटील, सरचिटणीस प्रवीण भोईर यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिस्थिती सगळ्यांच्या पुढे आव्हानात्मक आहे. डाऊ केमिकलच्या पुढे देखील वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं असतील, पण ती काय आम्ही निर्माण केलेली नाहीये. ती परिस्थितीने निर्माण केली किंवा त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चुकीच्या धोरणाच्या माध्यमातून निर्माण केली आणि त्याचा त्रास कुठे ना कुठेतरी कामगारांना होतोय. आज कंपनी म्हणेल आम्ही त्रासात आहोत, असं आहे तसं आहे, मग तुमचा त्रास जसा महत्वाचा तसा तो कामगारांचाही त्रास महत्वाचा आहे. आणि म्हणून या कामगारांच्या हितासाठी मांडणं हे कदाचित तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नसेल, पण आमच्यासाठी ते निश्चितपणानं महत्वाचं आहे. आणि म्हणून या कामगारांच्या मागण्या या तुमच्यापर्यंत मांडणं, लेबर कमिशनर पर्यंत मांडणं आणि या मागण्यांना योग्य पद्धतीनं सोडून घेणं ही आमची जबाबदारी आहे. आणि मग जितेंद्र भरत यांनी सांगितलं या पद्धतीनं, तर जर तुम्ही शांतपणानं आमचं समजून घ्याल तर शांतपणानं समजून सांगू, पण तुम्ही जर आम्हाला दाबायला बघाल तर उफाळून येऊन आम्ही आमच्या मागण्या आमच्या पदात पाडूनच घेऊ इतकी ताकद या तालुक्यामध्ये आम्ही निश्चितपणानं ठेवू. आणि म्हणून तुम्ही सर्व कामगारांना मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो की निश्चितपणानं आपण चांगल्या मार्गानं या सगळ्या मागण्या मांडतोय, त्या योग्य पद्धतीनं सोडून घेऊ. पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगेन की या संघटनेचा फलक आपल्या गेटवरती लागलेला आहे. आम्ही इथे आलो ते कामचुकारपणाचं समर्थन करायला आलेलं नाही. आम्ही इथे आलो ते कंपनीचा घाटा व्हावा, तोटा व्हावा, नुकसान व्हावं याच्यासाठी आलेलं नाही. आम्ही इथे आलो ते तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम करावं, कंपनीचा उत्कर्ष व्हावा आणि कंपनीनं या उत्कर्षामध्ये भागीदार असलेल्या कामगारांना त्यांचा न्याय्य वाटा, न्याय्य हिस्सा दिलाच पाहिजे हा आग्रह धरण्यासाठी, म्हणून जसं जय भारतीय जनरल कामगार संघटना काम करेल तसंच भारतीय जनता पार्टी तुमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल हा विश्वास पुन्हा एकदा या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.